दरियापुर मधील सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी कैप्टन अभिजीत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही किती प्रवास केला? 650 किलोमीटर प्रवास करून इथे तुम्ही मला भेटायला समर्थन पाठिंबा द्यायला आलेला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। गेल्या महिनाभरात आपण सगळं पाहताय, सगळीकडून राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचं प्रेम आशीर्वाद पाहायला मिळतंय, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आता मी या राज्याचं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या, दिगे साहेबांच्या आशीर्वादाने, या राज्यातल्या जनतेच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय। अभिजित अडसूळ यांनी सांगितलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने त्या ठिकाणी लागेल बसवाल आपण, त्यासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। त्यापेक्षा आणखी आपल्याला जे काही विकासासाठी पैसे लागतील तेही राज्य शासनाच्या वतीने तुम्हाला दिले जातील ही देखील मी ग्वाही आपल्याला देतो। चांगलं काम करा, लोकांची सेवा करा आणि या राज्याचा जे काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। हे राज्य सर्वसामान्य लोकांसाठी आहे, हे राज्य सर्वांगीण विकास आपण या राज्याचा करणार आहोत आणि म्हणून तुमच्या भागातली जी काही कामं प्रकल्प अभिजित असतील ती देखील तुम्ही या ठिकाणी मांडा, त्याला देखील न्याय दिला जाईल, एवढंच सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक ॲम्ब्युलन्स तुम्हाला पाहिजे, ॲम्ब्युलन्स पण देतो मी। ॲम्ब्युलन्स तुम्हाला मी तातडीने देण्याची व्यवस्था करतो, खतगावकरनं आताच सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।